बोला अण्णा, म्हणजे रजा हवी अण्णा मला. अरे काय सांगताय काय, आज सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय? हा श्री कल्याणी चक्क रजेचा अर्ज? अरे एरवी साप्ताहिक सुट्टी असताना सुद्धा ऑफिस मध्ये बसणार आहे तुम्ही आणि आज चक्कर रजेचा अर्ज घेऊन? नाही म्हणजे अण्णा काय, गेल्या 4 वर्षात मी रजाच घेतली नाहीये. भरपूर रजा शिल्लक आहे, लॅप्स होईल ना आता, म्हणून म्हटलं रजा घ्यावी जरा. 15 दिवस? वा बसा. काय हो श्री कल्याणी, ही रजा घेऊन करणार काय? काय करणार मला सांगा अण्णा, मराठी माणूस मे महिन्यामध्ये रजा घेऊन काय करतो? काय कोकणात जातो आंबे खायला म्हणून. तिकडे जातो आणि तिथल्या उकाड्याला वैतागतो आणि हा शोष असं काहीतरी करतो आणि आपली मुंबईच बरी होती म्हणतो पण तरी देखील नेटाने तिथेच राहतो. मी तरी दुसरं काय करणार, कोकणात जाणार. नाही नाही पण श्री, तू म्हणतोस ना ती जुनी गोष्ट झाली. आजकाल मराठी माणसं सुद्धा भराऱ्या मारायला लागलेले आहेत बरं का. सिंगापूर, थायलंड, मलेशिया. नाही पण मला खूप आनंद होतो बरं का श्री, म्हणजे एकतर मराठी माणसं पैसा मिळवायला लागलेत याचा आनंद होतो आणि तो मिळवलेला पैसा कुठे खर्च करायचा हे त्यांना कळायला लागलेलं आहे. तू पण जा रे असंच कुठेतरी, कोकण काय नेहमीच आहे, वेळ कुठे जातो तिथे. नाही नको अण्णा, मी आपला कोकणातच बरा आहे. अण्णा तिकडे ना माझ्या मावशीचं घर आहे. म्हणजे घर छोटसच आहे पण भरपूर झाडे आहे आजूबाजूला. बर, मस्तपैकी सकाळी उठायचं, मशीनच्या पाठीवर बसून नदीवर पोहायला जायचं, 1.5-2 तास मनसोक्त पोहायचं. सणकून भूक लागलेलीच असते, घरी यायचं, पुन्हा एकदा थंडगार पाण्याने आंघोळ करायची, नंतर गरमागरम मऊ भात, मेतकूट, थोडस तूप, लिंबाचं लोणचं आणि पोह्याचं पापड, एकदम 1, 2, 3. मग काय नाही, मग डोंगरावर जायचं सगळ्या मित्रांबरोबर फिरायला, दुपारी यायचं, पुन्हा सणकून भूक लागलेलीच असते, गरम मसाला आमटी आणि भात. नंतर ना अण्णा, तिथे एका छोट्याशा टेकडीवर एक देऊळ आहे गणपतीचा. बर, इतका सुसाट वारा सुटतो म्हणून सांगतो. मस्तपैकी तिकडे 1.5-2 तास झोपायचं, नंतर मग मित्रांबरोबर लगोरी, आट्याबाट्या, झालंच तर व्हॉलीबॉल, विट्टी दांडू सुद्धा खेळतो अण्णा आम्ही तिथे. पुन्हा सणकून भूक, घरी यायचं, हातपाय वगैरे धुवायचं, परवाचा म्हणायचा, आमटी भात, मस्तपैकी जेवायचा आणि 8:30-9 ला गुडूप. अण्णा दिवस कसा जातो ना समजत सुद्धा नाही, कोणाचाही फोन येत नाही, कोणाचीही आठवण नाही. वा 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 श्री, अरे तू वर्णन तर असं केलंयस की मला माझं बालपण डोळ्यासमोर दिसायला लागलं. मला पण वाटतं रे कधी कधी 4 दिवस रजा टाकावी आणि जावं कोकणात हुंदडायला. अण्णा खरंच येता तुम्ही, दोघेही जाऊया, चला ना मजा येईल. अरे नाही रे बाबा, मला कसलं जमतंय, 4-4 जणांचे रजेचे अर्ज आहेत, सगळे सँक्शन केले तर इथे कोण बघणार, पेपरला पण सुट्टी द्यायची की काय? 4 लोक? नाही अण्णा मग राहू दे, मला नको. नाही नाही नको नको, तू जा, तू जाच, त्या गोकट्याची रजा कॅन्सल करतो मी.